हाय फ्रेंड्स, मी स्नेहा। आज आपण इयत्ता 9वीसाठी इंग्लिश मीडियमसाठी असलेल्या दुसऱ्या संतवाणीचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे संत कृपा झाली। ही बहिणाबाई यांची अभंगवाणी आहे। संत कृपा झाली म्हणजेच संतांची कृपा झाली, म्हणजेच त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभला। हा अभंग शिकण्या अगोदर आपल्याला वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण या अभंगाच्या संत कवयित्री आहे संत बहिणाबाई, ज्या वारकरी संप्रदायातील अतिशय थोर अशा संत कवयित्री आहेत, ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना कशी झाली, त्याचा प्रसार आणि प्रचार कसा झाला हे एका मंदिराच्या उदाहरणातून सांगायचा या अभंगामध्ये प्रयत्न केलेला आहे। म्हणून वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया। वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत धर्म। तर हे जे लोक आहे ते विठ्ठलाला मानतात। आपण पाहतो की ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते आणि डोक्यावरती चंदनाचा टीका असतो आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत, विठ्ठलाचं नाव घेत घेत जे आषाढी एकादशीला विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जातात, असे लोक आपण वारकरी आहेत असं समजतो। तर या संपूर्ण अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी वारकरी धर्माचा, वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करण्यासाठी कोणीकोणी कोणत्या कोणत्या संतांनी कामगिरी केली आहे याचं वर्णन एका मंदिराच्या उदाहरणातून स्पष्ट केलं आहे। या अभंगाच्या संत कवयित्री आहेत संत बहिणाबाई, वारकरी संप्रदायातील एक थोर मोठ्या अशा संत कवयित्री, ज्यांचा कालखंड 1668 पासून ते 1700 पर्यंत आहेत। श्री तुकाराम महाराज यांच्या त्या शिष्य आहेत। ओव्या आरती श्लोक यामध्ये त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत। आणि या अभंगामध्ये त्यांनी वारकरी संप्रदाय हा कसा निर्माण झाला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा झाला हे एका मंदिराच्या उदाहरणातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। ह्या अभंगरचना संत बहिणाबाई जी की है। संत तुकाराम महाराज की ये शिष्या भी है और वारकरी संप्रदाय की एक थोर संत कवित्री ऐसा उनका नाम है। ओव्या, श्लोक, आरती, इनमें उनकी रचनाएँ बहुत प्रसिद्ध हैं। प्रस्तुत अभंग में उन्होंने वारकरी संप्रदाय की एक स्थापना से लेकर उसके प्रचार और प्रसार का काम कैसे हुआ और इसमें किस कौन से संतों ने अपने कामगिरी की है, इसके बारे में उन्होंने एक मंदिर का उदाहरण लेकर ये सब जानकारी हमें दी है। इसका मतलब है कि जैसे हम कोई मंदिर देखते हैं बनाते हुए, तो उसका फर्स्ट है कि उसका बेस अच्छा होना चाहिए। तो वो बेस किसने किया, मतलब वारकरी संप्रदाय की स्थापना कैसे हुई, बाद में उसके पिलर्स किसने किए, मतलब उसका प्रचार और प्रसार कैसे हुआ, आजू बाजू का जो कंपाउंड है वो किसने किया, इसके सब के बारे में उन्होंने एक मंदिर का उदाहरण लेकर ये सभी जानकारी हमें इस अभंग में देने की कोशिश की है। संत कृपा झाली इमारत फळा आली। कृपा म्हणजे आशीर्वाद, इथे अर्थ आहे इमारतीचा मंदिर, फळा आली म्हणजे यशस्वी झाली। तर वारकरी संप्रदायातील सर्व संतांचा आशीर्वाद लाभला, त्यामुळे वारकरी संप्रदायाची इमारत ही यशस्वी झाली असं बहिणाबाई इथे म्हणतात। इसका मतलब है कि वारकरी संप्रदाय के सभी संतों का आशीर्वाद हमें मिला और वारकरी संप्रदाय रूपी जो इमारत है, जो मंदिर है, वो यशस्वी हुआ। यहाँ संत बहिणाबाई ऐसा कहना चाहती है कि वारकरी संप्रदाय की स्थापना संत ज्ञानेश्वर जी ने की, लेकिन आगे जाकर इसका प्रसार प्रचार ये सभी संतों ने मिलकर किया है। तो इन सभी संतों का आशीर्वाद जब हमें मिला, तब वारकरी संप्रदाय रूपी मंदिर निर्माण हुआ, कंप्लीट हुआ। ज्ञानदेवी रचिला पाया उभार लिए देवालया, म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी हा या मंदिराचा पाया रचला आहे। रचणे म्हणजे निर्माण करणे, पाया म्हणजे बेस, म्हणजे ते मुळातील भक्कमपणा असं त्याला आपण म्हणू शकतो। देवालय म्हणजे मंदिर। तर मंदिराचा पाया हा ज्ञानेश्वरांनी रचला, म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना ही ज्ञानेश्वरांनी केली आणि वारकरी संप्रदाय रूपी हे देऊळ उभारले गेले। इसका मतलब है कि संत ज्ञानेश्वर जी ने मंदिर का पाया निर्माण किया है और वारकरी संप्रदाय रूपी जो मंदिर है वो उन्होंने खड़ा किया है। मतलब वारकरी संप्रदाय की स्थापना संत ज्ञानेश्वर जी ने की और मंदिर खड़ा किया। नामा तयाचा किंकर तेणे रचले ते आवार,
इथे नामा म्हणजे संत नामदेवांबद्दल बोललं जात आहे की संत नामदेव यांनी त्यांनी तयानी तयाचा म्हणजे त्याचा, तर संत नामदेव हे किंकर झाले. किंकर झाले म्हणजे दगड झाले. हे जे वारकरी संप्रदाय रूपी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या भिंतीचे संत नामदेव हे दगड झाले आणि त्यांनी आवार रचलं. आवार म्हणजे थोडक्यात प्रांगण किंवा कंपाऊंड म्हणतो आपण, तर ते प्रांगण व्हायचं काम रचायचं काम हे संत नामदेवांनी केलं. याचा अर्थ असा आहे की संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचं काम हे संत नामदेव यांनी केलेलं आहे. इसका मतलब है कि संत नामदेव जी जो है उन्होंने वारकरी संप्रदाय रूपी जो मंदिर है उस मंदिर के वॉल का एक पत्थर वो संत नामदेव जी बने और उन्होंने आजू बाजू का जो भी परिसर है जो भी प्रांगण है वो बनाने की कोशिश संत नामदेव जी ने की. मतलब भागवत धर्म जो है वारकरी संप्रदाय जो है इसके बारे में लोगों को बताना उसके बारे में उसका प्रचार करना ये सब काम संत नामदेव जी ने किया हुआ है. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. आता जनार्दन हे स्वामी होते आणि त्यांचे जे शिष्य आहे हे एकनाथ. या संत एकनाथांनी या वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय रूपी जे मंदिर आहे त्याला खांब देण्याचं काम हे संत एकनाथांनी केलं. तर खांब म्हणजे काय? तर आधारस्तंभ किंवा आपण पिलर असं म्हणतो ते, की पूर्ण इमारतीचा भक्कमपणा त्या पिलरवरती अवलंबून असतो. तर जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ यांनी या मंदिराला खांब दिला म्हणजेच या वारकरी संप्रदायाला गुरुकृपेने बळकट करायचं काम इथे यांनी केलेलं आहे. जनार्दन स्वामी के शिष्य संत एकनाथ जी इन्होंने भागवत धर्म को मतलब वारकरी संप्रदाय रूपी जो इमारत है उसे खाम दिया, मतलब एक पिलर देने की कोशिश संत नाम एकनाथ जी कर रहे हैं. मतलब वारकरी संप्रदाय को अच्छे से स्ट्रॉन्ग करने का काम इन संत एकनाथ जी ने किया है. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. तुका म्हणजे इथे संत तुकारामबद्दल म्हटलेलं आहे. कळस म्हणजे मंदिराचा सर्वात उत्तुंग वरच्या बाजूला असलेला जो भाग आहे त्याला कळस असं म्हणतात. भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे हळुवार. तर संत तुकाराम महाराजांनी या मंदिराला कळस चढवला म्हणजेच या मंदिराला एक परिपूर्ण वैभवापर्यंत न्यायचं काम हे संत तुकाराम यांनी केलं. म्हणजेच वारकरी संप्रदायाची आज जी शान या महाराष्ट्रामध्ये आहे आणि वारकरी संप्रदायाचं नाव सगळीकडे पोचलेलं आहे त्याच्यामध्ये फार असं उत्तुंग असं उच्च कार्य हे संत तुकारामांनी केलं. म्हणून असं म्हटलेलं आहे की मंदिराचा जो कळस आहे हा संत तुकाराम झाले आणि अशा या मंदिरामध्ये आता आपण सावकाश भजन करूया असं संत बहिणाबाई म्हणत आहेत. इसका मतलब है कि मंदिर का जो ऊपरी हिस्सा होता है जो कलश होता है वो संत तुकाराम जी यहाँ बने हुए हैं. मतलब वारकरी संप्रदाय को एक बहुत बड़े स्थान पर लेकर जाने की जो काम है वो संत तुकाराम जी ने किया है. और अभी इस ये जब मंदिर कंप्लीट हुआ है स्थापना से लेकर कलश तक ये जब मंदिर कंप्लीट हुआ है तब इस मंदिर में हम अच्छे से बैठकर शांति से अभी हम भजन कर सकते हैं ऐसे संत बहिणाबाई जी का कहना है. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा. ध्वज म्हणजे झेंडा फ्लॅग, निरूपण म्हणजे प्रवचन किंवा कीर्तन आणि बोजा म्हणजे सविस्तरपणे सांगणे. तर संत बहिणाबाई इथे म्हणत आहेत की या हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा या मंदिरावरती भक्तीचं जे निशाण आहे हा जो भक्तीचा ध्वज आहे हा फडकवण्याचं काम मी अगदी भक्तिभावाने करत आहे. याबद्दल मी तुम्हाला सविस्तररित्या मी तुम्हाला हे स्पष्टीकरण देत आहे की वारकरी संप्रदाय हा नेमका कसा झाला आणि तो पूर्णत्वाला कसा गेला. इसका मतलब है कि संत बहिणाबाई कह रही है कि अभी वारकरी संप्रदाय रूपी जो मंदिर है वो कंप्लीट हुआ है. मतलब वारकरी संप्रदाय की डेवलपमेंट उसकी स्थापना उसकी डेवलपमेंट और आगे जाकर उसकी प्रचार प्रसार और यह अभी मंदिर जब कंप्लीट हुआ है तब इस मंदिर के ऊपर ऊपर में मैं भक्ति भाव से बहुत शांति से मैं ये यहाँ जो ध्वज है वो मैं लहराने का काम मैं खुद कर रही हूँ और इसका निरूपण मैंने यहाँ किया है. मतलब वारकरी संप्रदाय
को कैसे डेवलप किया गया इसके बारे में सभी जानकारी मैंने आपको बहुत अच्छे से बताने की कोशिश की है। हा अभंग मी त्या आकृतीने समजवण्याचा अजून प्रयत्न करत आहे की आकृतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो की नेमकं संतांनी कसं कसं कार्य केलेलं आहे। तर हे जेव्हा मंदिर बनतं तेव्हा जो पहिला भाग आहे, पाया जो आहे, तो संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे। आणि त्याच्यानंतर संत नामदेव हे या भिंतीचे दगड झाले आणि आजूबाजूचा परिसर हा संत नामदेवांनी रचला। त्यानंतर संत एकनाथ या मंदिराचा पिलर झाले, जो आधारस्तंभ आहे ते संत एकनाथ झाले। आणि मंदिराचा कलश जो आहे तो संत तुकाराम झाले। आणि ध्वज फडकवायचं काम इथे संत बहिणाबाई यांनी केलेलं आहे। या अभंगावरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कविता रसग्रहण, तर तो कसा करायचा? तर हे मी इथे दिलेलं आहे की कवितेचे कवी कोणते या अभंगाचे, तर संत बहिणाबाई। कवितेचा विषय म्हणजे या अभंगाचा विषय कोणता, तर या अभंगाचा विषय आहे की संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी जी इमारत आहे या उभारणीमध्ये संतांचा जो मोलाचा वाटा आहे याचं वर्णन इथे केलेलं आहे। सरळ इतर अर्थ तुम्हाला कोणताही विचारला जाईल, इथे प्रत्येक पानावरती मी त्या अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला दिलेला आहे, त्याचा वापर करून तुम्ही याचं उत्तर बनवू शकता। कविता आवडण्याचं व न आवडण्याचं कारण कोणतं? तर हा अभंग मला आवडला कारण वारकरी संप्रदायाची स्थापना कशी झाली, याचा विस्तार आणि प्रचार कसा झाला, याचं खूप सुंदर वर्णन संत बहिणाबाई यांनी केलेलं आहे। तसंच या अभंगाची भाषा साधी सोपी आहे आणि बहिणाबाईंचा भक्तिभाव इथे जाणवलेला आहे, असं याचं उत्तर आहे। त्याच्यानंतर विचारलेला जाणारा प्रश्न म्हणजे या कवितेतल्या शब्दांचे कोणतेही अर्थ तुम्हाला लिहायला येऊ शकतात, मी ते दिलेले आहेत, प्रत्येक स्लाईडवरती ते आहे, तुम्ही त्याचा नक्कीच अभ्यास करू शकता आणि ते उत्तर तुम्ही नक्की बनवू शकता। माझी आशा आहे की हा अभंग तुम्हाला नक्की समजला असेल। थँक्यू व्हेरी मच।